समोर विद्यार्थी माझ्या समोर विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांच्या समोर त्यांचे गुरु आहेत. आणि तसंच आणखीन एक माझंही नातं आहे की मी तोबा आहे, माझ्या समोर विद्यार्थी आहेत आणि व्यासपीठावर माझे गुरु आहेत. असा हा त्रिवेणी संगम माझ्या दृष्टिकोनातून आहे. विद्यार्थी हे माझं दैवत आहे. मातीतला दगडातला देव मी मानतो, पण एवढा विशेष मानत नाही. खरा देव हा आपल्या श्रमात आहे, खरा देव हा समोर बसलेला असतो, यांनाच मी माझा देव मानत असतो. खरोखर जीवनामध्ये आई वडील, गुरु आणि मित्र हे चार नाती आपल्या आयुष्यात भक्कम असावीत, यामध्ये कुणाचं दुर्दैव नसावं. दुर्दैवानं मला या चारपैकी अमुक अमुक नाही असं नाही पाहिजे. या आपल्या जीवनामध्ये आई वडील गुरु आणि मित्र हे चार जणच आपल्याला दिशा दाखवतात, कोणताही स्वार्थ ठेवत नाहीत, निस्वार्थ भावनेने तुम्हाला रस्ता दाखवत असतात. याच्यापेक्षा पाचवी व्यक्ती एवढी निस्वार्थ भावनेने तुम्हाला रस्ता दाखवेल असं नाही होणार. आई तुम्हाला क्षमाच करणार, किती त्रास दिलेली मुलगी असो मुलगा असो, आई तुम्हाला क्षमा करणार, बाप तुम्हाला क्षमा करणार. गुरुला उलट बोललेला विद्यार्थी जरी असला तरी तो गुरु एवढं मनात ठेवत नाही की हे पोरग उलट बोललो ते डांबीच होत असं कधीच ध्यानात ठेवत नाही. तो त्याला चांगलंच मार्गदर्शन करत असतो. आणि चौथा भाग आहे तो म्हणजे मित्राचा. ज्याच्या आयुष्यात मित्र नाही त्याच्या आयुष्यात फार मोठी पोकळी राहते रे. कारण मित्र हा सर्वच करतो, ज्ञान देण्याचं कार्य करतो, मार्गदर्शन करतो, साथ पण देतो, सहकार्य करतो लहान मोठ्या गोष्टीमध्ये. एखादा मित्र आमच्या सुद्धा एखादा मित्र भेटल्यानंतर त्या मित्राशी बोलताना आहो जाहो ही सिस्टीम वापरली जात नाही. आणि ते वापरलं तर मग काय तर दुजा भाव आहे, ते काय प्रेम चांगलं नाही. हरिभाऊ जय जय सर्यात संपूर्ण गावामध्ये त्यांना जय साहेब साहेब म्हणतात, पण माझ्या तोंडात हरिभाऊच राहणार, उल्हासच राहणार. तुमचं जे नाव आहे ते असंच राहणार. तुमचे पती सोबत असतील तरी मी तुम्हाला याच नावानं बोलणार. कारण का ते नाव आणि हे नाव यामध्येच नातं जोडलेलं आहे. हे नवीन पद पदव्या वगैरे यामध्ये गोडी नाही. मित्राची थाप हीच महत्वाची थाप आणि शाबासकी असते. आयुष्यामध्ये आपली फक्त आता जबाबदारी तुमची आहे की मुलं घडवा. तुम्ही घडला आहात, तुमचं काय आता विचार करू नका. अजून करिअर माझं करायचा आहे लय विचार करू नका. पण आता फक्त मुलांचा विचार करा, त्यांना चांगले संस्कार द्या. त्यांना संस्कार दिले की ते वाट शोधतील. मार्गाचे अट्टहास करू नका. थोडस ज्ञानेश्वरीतली एक ओवी तुमच्यासाठी मी सांगतो. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. हा म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलं की प्रत्येक आपल्याला भेटणारा प्रत्येक जीव हा भगवंताचा अवतार आहे, त्याला भगवंत मानून आपण त्याचं पूजन केलं पाहिजे, त्याचा मान राखला पाहिजे. तुम्ही तर चालती बोलती देवता आहात प्रत्येकजण. आपण तुम्ही मित्रमंडळी आज इतक्या 2000 म्हणजे 24 वर्षानंतर एकत्र आलात. परिस्थिती असेल त्यात ती सगळं मॅनेज करते, आपलं घर चालवते, आपली मुलं बाळं संसार सगळा चालवते. म्हणजे महिलाकडं निर्णय क्षमता जास्त आहे, तिच्याकडं क्रयशक्ती जास्त आहे. त्यामुळे महिलांनी असं समजायचं कारण नाही की आम्ही महिलांमागं बसतो किंवा लगेच लाजून खाली जाऊन बसतो. ढ कोणच नसते. सचिन तेंडुलकर 12वीला 10वीला नापास झालता म्हणून तो काही ढ राहिला नाही, भारतरत्न झाला. त्यांच्याकडं चांगल्या प्रकारचं इन्कम सोर्स आहेत. अशा मित्रांनी एक फंड तयार करा आणि तुमच्यातला जो तुमच्या दृष्टीनं जो सामान्य वाटतो आहे, ज्याला खरंच आर्थिक गरज आहे, त्या व्यक्तीसाठी तुम्ही हे गुप्त दान केल्यासारखं त्याला आणि ते देताना सुद्धा त्याला हिणवू नका. हे आम्ही तुम्हाला देतोय किंवा तू परत कर अशी काय कोणतीही भावना न ठेवता त्यालाही तुम्ही मदत करा. त्याचंही आयुष्य चांगल्या पद्धतीनं त्याला जगतावं यावं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपलं कुणीतरी ऐकते हे खूप असतं बोलायला. आपलं कुणीतरी वाचतंय हे खूप असतं लिहायला. आपली कुणीतरी वाट पाहते खूप असतं चालायला. आणि आपली कुणीतरी आठवण ठेवते खूप असतं जगायला. एक राजा जंगलामध्ये शिकारी करत असताना वाट चुकला आणि त्याला एक शेतकरी भेटला. शेती करणाऱ्यानो कमी समजू नका स्वतःला. तर तो शेतकरी
त्या राजाला भेटल्यानंतर राजानं त्या शेतकऱ्याला विनंती केली, बाबा मी रस्ता चुकलो आहे जंगलात, मला माझ्या इच्छित स्थळी नेऊन सोड. ठीक आहे म्हणले, चला मी तुम्हाला याने ओळखलं आहे, तुम्ही आमच्या देशाचे राजा आहात, तुम्हाला मी तुमच्या स्थळी नेऊन सोडतो. वाटत बोलणं सुरू झालं आणि राजानं थोडं शेतकऱ्याला विचारलं, काय करतोस, किती तुझं उत्पन्न आहे? तर त्यांनी सांगितलं, राजा दिवसाला मी 4 रुपये कमवतो, दिवसाला मी 4 रुपये कमवतो. आणि तो कसा खर्च करतो? 1 रुपया शेतीत पुरतो, 1 रुपया पाण्यात टाकतो, 1 रुपया कर्ज फेडतो आणि 1 रुपया व्याजानं देतो. राजाला सुद्धा कळलं नाही ते गणित. राजा असून सुद्धा तो म्हणलं, हे काय तुझं तत्त्वज्ञान मला कळलं नाही, जरा स्पष्ट करून सांग. आणि मग त्या शेतकऱ्यानं त्याला सांगितलं, 1 रुपया जमिनीत पुरतो म्हणजे मी माझ्या शेताची बांधबंदिशी असेल, खतं असतील, बी बियाणं असेल, शेत विहिरीची दुरुस्ती असेल, आणखीन काय असेल, यासाठी खर्च करतो. म्हणजे त्यातनं त्याला काय सांगायचं आहे, आपण जे कमवतो त्यातला 4 आणि 6 म्हणजे 25% आपल्या व्यवसायासाठी खर्च करा. तुम्ही जर एखाद्या क्षेत्राने शिक्षक प्राध्यापक असा तर ग्रंथ खरेदी करा, तुमचं ज्ञान वाढवायचा प्रयत्न करा. तुम्ही इंडस्ट्रीयल क्षेत्रात असाल तर तिथं नवनवीन जे काय बदल होत आहेत ते तुम्ही जाणून घ्या आणि त्यामध्ये आपला कसा विकास करता येईल तो पहा. आपापल्या क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी काय करता येईल यासाठी थोडा खर्च करा. 1 रुपया पाण्यात टाकतो, पाण्यात टाकतो म्हणजे काय, प्रपंचासाठी खर्च करतो. पाण्यात टाकलेला पैसा परत येत नाही, परत मिळत नाही. तसा प्रपंचामध्ये खर्च केलेला पैसा परत येत नाही. मग तुम्ही प्रपंचासाठी मग आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर फिरायला जाता, कपडे लत्ते खर्च करता, दागदागिन्यावर खर्च करता वगैरे वगैरे. तो प्रपंचामधला खर्च आहे, तो 1 रुपया असतो. 1 रुपया कर्जानं देतो. आता आपल्यावर कर्ज कोणाचं आहे? तर आपल्यावर पहिलं कर्ज आहे आपल्या आईवडिलांचं. आणि म्हणून आईवडिलांना व्यवस्थित सांभाळणं, त्यांचं कर्ज फेडणं. आईवडिलांना आजच्या काळामध्ये आपण पाहतो की हे अनाथाश्रम, वृद्धाश्रम जे निर्माण होत आहेत हे आमच्या देशाला काळीमा फासणारी स्थिती आहे. का, कशासाठी वृद्धाश्रम पाहिजेत? आम्ही आमच्या आईवडिलाला सांभाळू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याकडून तुम्हाला दहन दौलत अपेक्षा नाही आहे, फक्त त्यांच्या जवळ बसा, एक 1/2 तास त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांची ख्यालखुशाली विचारा. समजा ते तुमच्याजवळ नसतील, तुमच्या भावाजवळ असतील, आणखीन कुठेतरी असतील, तर महिन्यातून 15 दिवसातून थोडी सवड काढा, त्यांच्याजवळ जावा, छोटासा खाऊ घेऊन जावा. एक बिस्किटचा पुडा जरी नेला तरी त्यांना खूप आनंद होतो. आणि म्हणून ते कर्ज फेडलं पाहिजे, त्यासाठी 1 रुपया आम्ही कर्जानं फेडतो. आणि 4 रुपया जो व्याजानं देतो म्हणजे माझ्या मुलावर खर्च करतो, ती आपली पुढची मिळकत आहे. व्याजानं दिलेला पैसा आपल्याला त्याचं व्याज मिळतं, तसं मुलावर केलेला खर्च वाया जात नाही. मुलांचं भवितव्य घडतं आहे, मुलांना चांगले दिवस मिळत आहेत, मुलांची प्रगती होते. आणि म्हणून मुलांच्यावर खर्च करा. मुलांच्यावर खर्च करत असताना, मुलावर संस्कार करताना, आता स्त्री आणि पुरुष हा भेद आहे पण तरी देखील संस्कारामध्ये महिला वर्गाचा वाटा फार मोठा आहे. पुरुष मी असून सांगतो आहे हां, कारण का, मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो. मला 3 मुली आहेत, परंतु त्या 3ही मुलींना शिक्षण, त्यांचा विवाह, त्यानंतरचं संगोपन मी काही पाहिलेलं नाही, माझ्या मिसेसनं पाहिलेलं आहे. तिनं ती सगळी जबाबदारी उचललेली आहे. तिच्यामुळं आज चांगल्या ठिकाणी माझ्या मुली संसार करतायत. आणि म्हणून मुलांच्यावर केलेला खर्च हा कधी उपयोगी पडणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. शिक्षक म्हणून 34 वर्ष काम केलं आणि कशी 34 वर्ष गेली हे रिटायरमेंट जवळ आल्यानंतर कळलंच नाही की 34 वर्ष त्यामध्ये आम्ही पळत होतो, मुलांच्यामध्ये रमत होतो, जे आपल्याजवळ आहे ते देत होतो.
की आपण 34 वर्षामध्ये विद्यार्थ्यामध्ये रमल्यामुळं आपलं आयुष्य किती भाग्यवान आहे. पण एका न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आमच्या शाळेचा एकच विद्यार्थी आहे आणि तो हरिभाऊ देशिंगे. म्हणजे या ठिकाणी क्षेत्र निवडत असताना आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आहेत. गृहिणीमध्ये सुद्धा अशा गृहिणी आहेत की त्या यशस्वी गृहिणी म्हणतात त्याला. कोणत्या? तर तुम्ही व्यवसाय बाहेर न करा, पण तुमच्या मुलांना ज्यावेळी तुम्ही घरामध्ये कुठे क्लासेसला न पाठवता घडवा. काय घडू ना, बाहेर कितीतरी फी मोठ्या आहेत आपण पाहतो आता शहरामध्ये. आणि ते पैसे न घालवता आपली मुलं सकाळ संध्याकाळ वेळ मिळेल त्यावेळी त्यांना घडवा. तुम्हाला काहीच अवघड नाही. इंग्लिश असेल, मॅथ्स असेल, आणि वेळेला अभ्यासाला बसवा आणि त्याच्याकडून करून घ्या. की तुम्ही जीवनामध्ये दुसऱ्यासाठी काहीतरी केलं तरच जीवनाचा आनंद फार मोठा द्विगणित होतो. गेट टुगेदर घेताना 10वीमध्ये तुम्ही भाषण केलं असेल, काय केलं असेल, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडी पुढा नाही दोघा भेट, त्यावेळी केलं असेल. पण आज काय झाले बघा, हे 24 वर्षानं होईना आज तुम्ही सगळे ही ओंडके एकत्र आला आहात. ती मन फेल ठरवली, 24 वर्षानंतर ही ओंडके एकत्र येत आहेत म्हणजे खरं तुम्ही जागृत आहात. तुमचं जीवन जगताना खरंच तुम्ही झोपलेले नाहीत, कुठंतरी दिशाहीन झालेला नाही तुम्ही. आम्हाला समाधान वाटतं. कुणी कुणामध्ये जर लहानपणाचं किंवा त्यावेळच्या वर्गातलं जरी एकमेकाचा द्वेष काही असेल, सोडून द्या, काही अहंकार सोडून द्या. जीवनामध्ये तुम्ही अतिशय शुद्ध आणि सात्विक जगा. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करायला लागा, तुम्हाला काही आयुष्यात कमी पडणार नाही, तुमच्या मुलांनासुद्धा कमी पडणार नाही. कारण इंग्लिशमध्ये पण आहे, यू विल वर्क ऑनेस्टली अँड सिन्शिअरली यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. तुमचं काम तुम्ही त्या ठिकाणी इतकं प्रामाणिक करा, मग तो कोणतं पण असू द्या, तुम्हाला परमेश्वर काही कमी पडू देत नाही. मजनू मुलगी असेल तर तिनं चांगलं उद्या आयुष्य नाही. आज पाहता मुली काय करता आहेत. आपला त्या ठिकाणी जो हा प्रवचनकार कोणता इंदुरीकर महाराज सांगतो की बऱ्याच आया त्या ठिकाणी पिढी मुलींचं आयुष्य बिघडवा लागलेत. असं करू नका. बघ जमतंय का नाही तर ये. काय पद्धत आहे का यांची सांगायची, बघ जमतंय का. पहिले काय काळ होता की जिथं दिलंय तिथं तू, त्या ठिकाणी तुझं ते घर आहे, तुझं ते सगळे आई वडील आहेत, आणि तिथं तुला उभं राहायचं आहे आणि तुला नाव कमवून दाखवायचं आहे आमचं, असं सांगत होते. पण आताच्या आया फार चुकीच्या मार्गाने चालले आहेत. तुम्ही पण आता आया आहे म्हणून सांगतो की कधी आपल्या मुलींना उद्या ज्यावेळी पाठवताना सांगू नका की तुला जमलं तर बघ, नसेल तर ये, काही कमी नाही आपल्यात, असं सांगू नका. अजिबात सांगू नका असं. त्यांना सांगा की तू खरी आमचे आई वडील किंवा आमची मुलगी असेल तर पुढचं जीवन तू त्या ठिकाणी अशा पद्धतीनं घडवून दाखवशील, चांगला संसार करून दाखवशील. कारण कितीही मुली जरी आज अधिकारी किंवा क्लास 1 झाल्या तरी संसार हा त्यांना सुंदर करायचाच आहे. कारण ती एक माता आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी पत्नी आहे. अहो किती त्या ठिकाणी तिला जी रूप आहेत. आणि आज स्त्रीला त्या ठिकाणी कितीतरी मोठा मान निर्माण झाला आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. बघा या समाजामध्ये स्त्रीला इतका मान आहे आणि तो पूर्वीपेक्षा पण आता वाढलेला आहे. ते सिद्ध केले आमच्या मुलींनी, महिलांनी. प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. प्रत्येकाने आपण मागचा भूतकाळ पाहून आणि पुढच्या भविष्याचा वेद घेऊन वर्तमान काळामध्ये सुखी समाधानी जगा, एवढा संदेश मी या ठिकाणी देईन. आज तुमचा गुरु आणि तुम्ही माझे शिष्य विद्यार्थी म्हणून समोर आहे. शेतकरी असेल, छोटा व्यापारी असेल, कुणी मोठा उद्योगपती आहे, छोटी नोकरी एसटीमधली महिलांच्याकडे, मला अभिमान वाटतो त्या महिलेचा मुलीचा सुद्धा. चालक वाहक अतिशय डेरर मुलगी आहेत. दररोजचा जगण्यापुरता व्यवसाय करणारा ते आपल्या शासन सेवेतील एक जज ह्या बॅचमध्ये आहेत. ह्या दोघांच्या मध्ये सगळे आहेत. कॉन्ट्रॅक्टर आहेत, शेतकरी आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, मोठे व्यावसायिक आहेत. मुलीमध्ये सुद्धा छोट्या मोठ्या जॉब आहेत त्यांनी करायला लागलेत.
त्यामुळं मला व्यक्तिशः सुद्धा खूप समाधान वाटतंय की आम्ही कमीत कमी 16 वर्षापर्यंत तुम्हाला थोडंसं ज्ञान दिलं. ते ज्ञान पुढच्या आयुष्यात जगण्या इतकं आम्ही दिलेलं नसतं, तेवढ्या वयात तुम्हाला ते मिळू शकत नाही. पण तो एक थोडासा पाया जो आम्ही तयार करतो त्याचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं मला वाटलं. आज तो कॉन्ट्रीब्युशन करा आणि ते गोळा करून बँकेत ठेवा, चालेल, दोघांच्या अकाउंटवर थोडे पैसे थोडे थोडे काढा, ज्याचे जास्त टक्क्यात आहे त्याचे जास्त घ्या, कमी ज्याचं देऊ शकतो त्याचं कमी घ्या, पण त्याला सभासद करा तुमच्या ह्यांना. तुम्ही एक दिवस तुमचं ते सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पिकनिकच करायचं, उद्या आम्ही असेन नसेन हा भाग वेगळा, पण ही शाळा असणार आहे. या शाळेच्या इमारतीमध्ये तुम्ही एक दिवस येऊन सर्वांनी असा कार्यक्रम करावा आणि जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये एक नवं चैतन्य मिळू शकतं. कारण तुम्ही एकमेकाची विचाराची देवाण घेणार देवाण होत असते या ठिकाणी. तू काय करतोय, तू काय करतोय वगैरे सगळ्या गोष्टी होते, त्यातून काहीतरी आपल्याला एक समाधान लाभतं की आपला बाबा एक स्नेही किंवा आपला एक बॅचमेंट आज हे करतोय, आपण काय करावं. एक एक दिवस फक्त काढायचा आहे, आयुष्य टिकवायचं वय नाही, त्यामुळं तुम्हाला काय मी शिकवणार नाही. फक्त एकच सांगतोय, तुम्ही जिथं आहात जे करताय ते मनापासून प्रामाणिक करा. तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. समाजात काय म्हणलं जातंय, एखाद्या कर्तृत्व पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो, पण माझं उलटं झालंय. माझ्या मिस्टरांनी मला साथ दिली आणि मी फक्त 22 दिवस क्लास केलेला ट्रेनिंग स्कूलला. माझ्याकडे लायसन वगैरे काय नव्हतं, फक्त कंडक्टरचं लायसन होतं. आणि दुसरं गोष्ट सांगायचं म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी माझं 4-व्हीलरचं ॲडमिशन घेतलं ड्रायव्हिंग स्कूलला. मग माझी अशी अवस्था होती की आता मी जर नाही म्हणले शिकायला तर मिस्टर नाराज होतील. मग या आशेवरती मी शिकले, ड्रायव्हिंग क्लास पूर्ण केला आणि ते माझं हेवीचं लायसन मला म्हणजे सॉरी 4-व्हीलरचं लायसन लाईटली भेटलं मला ते. आणि त्याच्यानंतर काय झालं की एसटीमध्ये भरती निघाली 2019 भरती अशी निघाली की आलं तर दोन्ही पदावरती या, कंडक्टर ड्रायव्हर. नुसतं कंडक्टर भरती शासनानं बंद केली आणि नुसती ड्रायव्हर पण बंद केली. मग दोन्हीमध्ये यायचं असेल तर या म्हणून त्यांनी हेवीचा अगोदर जी आर काढलेला हेवीचा, हेवी लायसन असेल तर येऊ शकताय. पण कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस आपण नोकरीच्या शोधात असतो त्यावेळेस आपण एफर्ट्स आपले हरू देत नाही. तसं झालं माझं, मी त्या विचारातच होते बाबा आपल्याला कुठंतरी जॉब करायचं आहे, काही ना काहीतरी करायचं आहे. आणि जी आर हा नाही सर, फक्त 12 तास सेटल झालेला की हेवीची लोकं मिळाली नाहीत, हेवी लायसन असणारी महिलाच मिळाली नाही. फक्त महाराष्ट्रातून एकच महिला होती की तिच्याकडे हेवीचं लायसन होतं आणि अदर महिलांकडे कोणाकडेही नव्हतं. त्यामुळं शासनानं काय केला, 12 आणि 24 तास जी आर सिटील केला की 4-व्हीलर लायसन असेल तर तुम्ही भरती होऊ शकताय. आम्ही पण त्या शोधत होतो, असं समजलं की बाबा म्हणजे जी आर चेंज झाला आहे, चला आपण ॲप्लिकेशन करू. मग मी ॲप्लिकेशनला गेले, त्यावेळेस त्यांचं कसं होतं, 1 वर्ष पूर्ण झालेलं हे 4-व्हीलरचं लायसन पाहिजे होतं. माझं बॅड लक म्हणा किंवा आता मी गुड लक म्हणा, दोन्ही पण म्हणू शकते की माझं 2 दिवस सर लायसन कमी होतं, फक्त 2 दिवस 1 वर्ष पूर्ण व्हायला. मग 1 वर्ष पूर्ण व्हायला लायसन कमी होतं, मग आता काय करणार म्हणून मला त्या भरतीतून रिजेक्ट केलं की नाही 2 दिवस तुमचं कमी. अक्षरशः आमचे DTO साहेब स्वतः म्हणले, मी स्वतःच्या माझ्या मेहुण्याला ॲडमिशन म्हणजे भरती करू शकलो नाही, त्याचे 1 दिवस कमी होता. मॅडम तुमचे तर 2 दिवस कमी आहेत, आम्ही नाही घेऊ शकत तुम्हाला. मी तरी पण जिद्द हरले नाही, मी सेंट्रलला गेले. सेंट्रलला गेले आमचे महाव्यवस्थापक काळेसर होते, त्यांच्या केबिनच्या बाहेर मी ज्यावेळेस मुंबईला गेले त्यावेळेस पुष्पा पवार म्हणून आपली एक मैत्रीण आहे, तिचे मिस्टर बेस्टला आहेत मुंबईला, त्यांना घेऊन गेले मी सेंट्रलला. सेंट्रलला सर मी 9:00 सकाळी बसलेली त्या काळेसाहेबांना भेटायला. ते संध्याकाळी मला 6:00 भेटले. 6:00 ज्यावेळेस भेटले त्यावेळेस मग मी त्यांना काय म्हटलं, लेखी अर्ज दिला होता टायपिंग करूनच की बाबा ह्या भरतीत मला चान्स मिळावा, माझं 1-2 दिवसाचं जरी लायसन कमी असेल तर मला म्हणजे रिजेक्ट करू नका, पण मला ह्या चान्स मिळावा. असं मी ज्यावेळेस अर्ज दिला त्यावेळेस मग माझा 10 मुली अगोदर सिलेक्ट झाल्या होत्या या भरतीमध्ये, माझं नाव कुठंही नव्हतं त्याच्यात.
मग मी काय केलं, ज्यावेळेस मी सेंटरला जाऊन माझा पर्सनली अर्ज देऊन आल्यानंतर माझं सेंटरवरून 4 दिवसानंतर नाव आलं. पहिलं 10 सिलेक्ट झालेलं आणि त्याच्यात माझं 11 नाव होतं. मला फक्त लहानपणापासून एक वाटत होतं की आपण वेगळं काहीतरी करायचं आणि ते माझ्यासाठी वेगळं क्षेत्र मी निवडलं. आजही महिला असो किंवा पुरुष असो सगळी मला विचारतात, अरे तू एवढं मोठं वाहन कसं काय चालवतेस, पण मला काहीच नाही वाटत. मला एस टी महामंडळानं 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं, 1 वर्ष म्हणजे 300 दिवस 3000 किलोमीटर प्लस 80 दिवस. 80 दिवसाचं एक वेगळं ट्रेनिंग होतं, त्या 80 दिवस प्लस 8000 किलोमीटर मग असं 800 किलोमीटर. मग हे 3800 किलोमीटरचा ज्यावेळेस आमचा ट्रॅक पूर्ण झाला त्यावेळेस काय वाटत नव्हतं, लाईनवर कसं 10 किलोमीटर ट्रेनिंगचा पिरियड होता, 10 किलोमीटर गेलं का उतरा, तुमचं ट्रेनिंग संपलं तुम्ही उतरा असं होतं. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस मी सातारा ड्युटी केली 17 ऑगस्ट 2023ला पहिली माझी ड्युटी सातारा ड्रायव्हरमधली, आणि सकाळची पण नव्हती सर ड्युटी, मला 4:15 मला लाईनवर पाठवलं. मग 4:15 ज्यावेळेस मी गेले 7:00 सातारमध्ये गेले, हात पाय लटलटत होते, एवढे प्रवासी 50 प्रवासी पाठीमागं होते, आता काय करणार, भीती तर मनात होती, आपण सक्सेस होणार आहे का नाही, काय होणार आहे काय लाईनवर माहीत नव्हतं. तरीसुद्धा मी जिद्द हरले नाही म्हटलं आपल्याला करायचं आहे. आणि आपलं हे ट्रॅक आजचा आपलं ड्युटीचा पहिला दिवस आहे, हा आपल्याला सक्सेस पूर्ण करायचा आहे. म्हणून मी ज्यावेळेस गेले लाईनवर पाठवताना आमचे DTO DC सुद्धा म्हणजे विश्वास नव्हता त्यांना, महिलेला आपण पुढं पाठवतोय एवढ्या मोठ्या लाईनवर पाठवतोय. आणि त्या दिवशी बघा योगायोग माझ्या गाडीत 108 प्रवासी होते, इतर वेळी ना गाडीत 30-35 सुद्धा लोक नसतात, आणि त्या दिवशी एवढी गाडी तुडुंब भरलेली होती आणि मला जास्तच बर्डन आलेलं, अरे बाबा आता आपण काय करणार एवढी तर गाडी तर भरल्या, आणि आपण आता ड्युटी माझ्या नावावर आल्या म्हटल्यावर मी करायलाच पाहिजे, ते रिजेक्ट करू शकत नाही. घेतली गेलो आलो म्हणजे इतकं जीवाला समाधान वाटलं की बाबा ज्यावेळेस मी माझ्या पाठीमागे जे जेंट्स होते किंवा महिला होत्या त्या ज्यावेळेस अशी पाठीवर थाप टाकायच्या का नाही, त्यावेळेस मला बरं वाटायचं की संघर्षानं सगळंच प्राप्त होतंय, संघर्ष करण्याची तयारी पाहिजे. हिंदीमध्ये हरिवंश राय बच्चन अमिताभ बच्चनच्या वडील त्यांनी एक कविता लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, लहरोंसे डर के नौका पार नहीं होती, लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्नी चीटी चीटी मुंगी, नन्नी चीटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवार पे 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना उसकी कोशिश कभी बेकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हार नहीं होती, हार नहीं होती. खूप खूप धन्यवाद. आजचा कार्यक्रम ज्यांच्या प्रयत्नाने झाला ते उल्हास काळे असतील, सुखदेव रुपनर असतील, दत्ता पाटील असतील, अनिल कोळेकर आहे, किंवा बरेच आहेत, नाव घेण्यासारखं एक नाही आहे, सचिन खंदारे, म्हणजे इथं नाव कुणाचं नाही घ्यायचं असं काहीच नाही आहे, पण प्रत्यक्ष गावात मजनून आणि उल्हास काळेंनी जे खरेच प्रयत्न केलेले आहेत त्यांचा आभार मानणं आपलं कर्तव्य ठरतं. म्हणून साठी सगळ्यात पहिल्यांदा उल्हास काळे असतील, मजनू असेल यांचं खूप खूप आभार की ज्यांनी ग्राउंड लेवलला गाव लेवलला सगळ्या बाबी त्यांनी स्वतः म्हणजे स्वतःच्या घरचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीनं राबवल्या आणि हा कार्यक्रम इथंपर्यंत आणण्याचा आणि इथून पुढेही नेण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे त्यांचं विशेष आभार. दत्ता पाटील असतील किंवा इतर सुका मेजर असतील हे मुंबईतून पुण्यातून आपलं कामातून व्यस्त असतानाही ते इथं आलेले आहेत, त्यांनी क्रमासाठी आपल्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची उपस्थिती नोंदवलेली आहे, त्यांचे खूप खूप आभार. बाकीचेही आपण सर्वजण आलो, आपल्या सर्वांचे आभार. विशेष करून आता महिला वर्गांचा आभार मानावं इतकं कमी आहे, कारण पण शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनीही आम्हाला शाळेत बोलवावं, त्यांनीही आम्हाला कुठेतरी एकत्र करावं, जिथं आमची गरज असेल तिथं आम्ही नक्कीच येऊ, आम्ही जशी आम्हाला जिथं गरज असेल तिथं आम्ही तुम्हाला बोलवतो, जिथं आज आम्हाला एक या सहसंमेलनासाठी तुमची गरज होती म्हणून आम्ही आज तुम्हाला बोलवलं, तसं आमचीही तुम्हाला कुठेतरी गरज असावी, आणि जर आम्ही तिथं कुठे कामाला आलो तर ते खरं आमचं म्हणजे ऋण तर शाळेचं आम्ही गुरूंचं तुमचं कधीच फेडणार नाही आहे, पण त्यातलं कुठेतरी 0% 0% कुठेतरी एक कण म्हणजे एक तीळ तरी आम्ही आमच्या शाळेसाठी केला याचं समाधान आम्हाला मिळेल. त्यामुळं मी देसाई सरांना
आभार न मानता एक विनंती करेन, आज इथे शाळेत कार्यरत आहेत, पुढे अजून 4 वर्ष त्यांची माझ्या माहितीप्रमाणे सेवा आहे, 4 वर्षाच्या काळात आमची ज्याची पण गरज पडेल त्यांना त्यांनी शाळेत कधीही बोलवावं, जर आमचं कुठंतर तिळभर आम्ही या शाळेसाठी या विद्यार्थ्यांसाठी गावातल्या विद्यार्थ्यांसाठी जर कामाला आलो तर ते खरं आमचं भाग्य असेल असं आम्ही समजतो. सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना, दगडालाही पाजर फुटावा आपणा सर्वांचा निरोप घेताना. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.